स्वागत आहे मित्रांनो पुढील या पार्ट मध्ये. या पार्ट मध्ये आपण शिकणार आहोत मी स्वतः कशा प्रकारचं काम करतो, स्वतः कशा प्रकारची पोस्ट लिहितो आणि फक्त 15 मिनिटात पोस्ट तयार करून शेअर करून कशा प्रकारचे व्ह्यूज आणतो. म्हणजे 1.5 तासात आपण आरामशीर 3 ते 4 पोस्ट इथं लिहू शकता. तर फक्त 15 ते 20 मिनिटात कशा प्रकारची पोस्ट मी स्वतः तयार करतो ते मी आपल्याला सांगतो. मित्रांनो जेव्हा आपल्याला गुगल ऍडसेन्स अप्रूव्हल भेटतं त्यानंतर आपण कशाही प्रकारची पोस्ट लिहिली तरी काहीच प्रॉब्लेम नाही. आपण छोटी मोठी कशीही पोस्ट लिहिली काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त ऍडसेन्स अप्रूव्हल मिळेपर्यंत आपल्याला व्यवस्थित पोस्ट लिहायची आहे. 15 ते 20 पोस्ट व्यवस्थित आपल्याला टाकायचे आहेत. ओके ऍडसेन्स अप्रूव्हल भेटलं की आपल्याला फक्त पोस्ट आपल्याला तयार करायची, त्यानंतर व्हॉट्सअप वरती शेअर करून आपण चांगली इथं इनकम इथं करू शकता. तर चला सुरुवात करूया कशा प्रकारची मी स्वतः पोस्ट बनवतो. तर मी आपल्याला महाराष्ट्र नोकरी .com यावरती कशा प्रकारची पोस्ट टाकतो त्याविषयी इथं माहिती सांगत आहे. तर बघा अशा प्रकारच्या पोस्ट आहेत. तर आता पोस्ट बनवण्यासाठी इथं मला फक्त 15 ते 20 मिनिटं लागतो. तर चला सुरुवात करूया या व्हिडिओला. बघा स्टेप बाय स्टेप सांगतो. जसे की मला कोणतीही पोस्ट तयार करायची असेल तर मी दुसऱ्या वेबसाईटची इथं मदत घेतो. जसे की आता ही जॉबची वेबसाईट आहे. ओके आता तर मी जॉबच्याच वेबसाईटची इथं मदत घेणार आहे. जर आपली योजनाची वेबसाईट असेल न्यू तर न्यूज साईट असेल तर दुसऱ्या ज्या न्यूज साईट आहेत मोठमोठ्या वेबसाईट आहेत त्यांची मदत आपल्याला घ्यायची. जसे की सांगण्याकरता इथं फ्री जॉब अलर्ट आहे, नाही तर वर्तमान नोकरी आहे, त्यानंतर इथं माझी नोकरी आहे, माहिती बाजार आहे, अशा प्रकारच्या ज्या मोठमोठ्या वेबसाईट आहेत त्यांची मी मदत घेतो. टोटल क्वांटिटी इथं कॉपी पेस्ट करतो फक्त माझ्या भाषेमध्ये. जसे की कॉपी पेस्ट वाटणार नाही, मी स्वतः तयार केलेली आहे अशी पोस्ट वाटणार. जसे की आपल्याला एक पोस्ट मी तयार करून दाखवतो. आता कोणतीही पोस्ट इथं आपण तयार करू शकता. दाखवण्यासाठी फक्त मी इथं एक दुसरी पोस्ट तयार करून दाखवतो. जसे की ही पोस्ट मला इथं माझ्या वेबसाईट वरती तयार करायची. तर चला सुरुवात करू या पोस्टला तयार करण्यासाठी. बघा अशा प्रकारची ही पोस्ट आहे. तर आता आपल्याला आपल्या ब्लॉग वरती ही पोस्ट तयार करायची. त्यासाठी मी काय केलेलं आहे समजून घ्या व्यवस्थित. बघा मी काय केलेलं आहे आता फक्त समजून सांगण्यासाठी इथं ब्लॉगरचा अकाउंट मी ओपन करतो. हे बघा आता इथं ही ड्राफ्ट मध्ये मी पोस्ट इथं ठेवलेली आहे. बघा ड्राफ्ट मध्ये जर विचार केला तर ही ड्राफ्ट मध्ये पोस्ट आहे. जर पोस्ट ओपन केली तर बघा एक दोन पोस्ट आपल्याला ड्राफ्ट मध्ये सेव्ह करून ठेवायचा. हा डेमो आपल्याला एकदम बनवून ठेवायचा आहे. तर डेमो आपल्याला कसा बनवून ठेवलेला आहे मी दाखवतो ओपन करून. इथं आपल्याला लिंक इथं जसे की वर्तमान इथं लेबलच्या लिंक लावलेल्या आहेत. लेबलच्या लिंक इथं बघा अशा प्रकारच्या लेबलच्या लिंक लावलेल्या आहेत. पुढे बघा अशा प्रकारच्या ह्या लेबलच्या लिंक आहे. आता कोणी इथं जर क्लिक केलं आपल्या पोस्ट वरती तर डायरेक्टली या सर्व पोस्ट ओपन होणार. जसे की दाखवण्यासाठी ही पोस्ट आहे. इथं खाली आल्यानंतर इथं लेबलच्या लिंक आहे. इथं कोणी क्लिक केलं का वर्तमान भरतीला जेवढा पण आपण लेबल लावलेला हा लेबल युज केलेला आहे तर सर्व पोस्ट इथं आपल्याला अशा प्रकारच्या बघण्यासाठी इथं दिसून येतील. तशाच प्रकारच्या दुसऱ्या लेबल मी इथं युज केलेले आहेत. तर यामध्ये अशा प्रकारच्या इथे लेबलच्या लिंक ऍड केलेल्या आहेत. 10वी पास 12वी पास हे आपण स्वतःचे आपल्या जे पण लेबल असतील ते आपल्याला इथे लेबलच्या लिंक ऍड करायचे. आता हे सर्व महिना आपला सेम असणार आहे सर्व पोस्ट मध्ये एकदा ऍडसेन्स अप्रूव्हल भेटल्यानंतर. इथं आता नोकरीचं जे पण इथं नोकरी आलेलं तिचं ऑफिशियल PDF म्हणजे नोटिफिकेशनची लिंक देणार. आपण जर एखादी लिंक ऍड करणार असेल तर त्यानुसार आपल्याला तयार करायचं आहे. आता कोणती भरती आली तर त्यासाठी एकूण जागा किती असतात ते इथं फक्त मी चेंजेस करणार. जेवढ्या पण जागा असणार त्या इथं जागा टाकणार. त्यानंतर इथं खाली आल्यानंतर पदाचे नाव पसंत इथं अशा प्रकारचे हे सर्व सेम असतं. फक्त आपल्याला काय चेंज करायचं यामध्ये. जसे की फीस कमी जास्त असेल तर फी कमी जास्त करायची. वयाची अट जेवढी असेल ती करायची. त्यानंतर शेवटची तारीख आहे काय आहे. जसे की इथं 5 ऑक्टोबर आहे, दुसऱ्यामध्ये इथं 8 ऑक्टोबर आहे, तर मी इथं 8 करणार. ठीक आहे अशा प्रकारचं. त्यानंतर इथं अधिकृत वेबसाईटची लिंक ऍड करायची. त्यानंतर इथं आपल्याला अप्लाय लिंक ऍड करायची, जाहिरातची लिंक, त्यानंतर काही ऍप्लिकेशन फॉर्मची लिंक असेल तर ती ऍड करायची. आणि त्यानंतर खाली रिझल्ट, ऍडमिट कार्ड आणि लेटेस्ट जॉबचं ऑप्शन आहे. इथे सुद्धा मी लेबलच्या लिंक ऍड केलेल्या. तर हा महिना आपल्याला समजून आला मी अशा प्रकारचा पहिल्यांदाच तयार करून घेतलेला आहे. आता नवीन पोस्ट तयार करायच्या वेळेस मी काय करतो हे सर्व कॉपी करतो. कॉपी केल्यानंतर मी मागे येतो. मागे आल्यानंतर इथं न्यू पोस्टचा ऑप्शन आहे. मी इथं क्लिक करणार. त्यानंतर इथं हे पेस्ट करणार सेम टू सेम एज इट इज. आता फक्त मला काय करायचं इथं सर्वात पहिले जसं की मला इथं पोस्ट तयार करायला इथं सुरुवात करायचे. तर आता बघा आता इथं जर विचार केला तर आपला वेळ झाला असेल 3 म्हणजे आपला जर या व्हिडिओचा वेळ जर विचार केला तर कम्प्लीट इथं 4 मिनिटाच्या आसपास आपला वेळ झाला असेल. नाही तर 3:57, 58 इथं 41 मिनिटं. ठीक आहे 3 मिनिटं आणि 41 सेकंद अशा प्रकारचे. नाही तर 50-60 सेकंद आपण खाली बघू शकता टायमिंग किती. तर आता आपण पोस्ट तयार करायला सुरुवात केली असं समजून झाला. ठीक आहे म्हणजे 4 मिनिटापासून आपण पोस्ट तयार करायला सुरुवात केली तर किती वेळ लागतो. ठीक आहे तर बघा अशा प्रकारचं आता मी पेस्ट केलं इथं. त्यानंतर आपण काय करणार दुसरीकडे जाणार. त्यानंतर इथं टायटल काय आहे तो टायटल कॉपी करणार. तर सर्वात पहिले हे दोन टायटल आहे तर हे मी कॉपी करणार दुसऱ्या वेबसाईटचे. ठीक आहे तर अशा प्रकारचं मी हे टायटल कॉपी केले. त्यानंतर इकडे आलो इथं ब्लॉगर वरती. त्यानंतर तिथे आपल्याला इथं वरती पेस्ट करायचे डायरेक्टली एज इट इज पेस्ट नाही करायचं. जर अशा प्रकारचं मी केलं तर अशा प्रकारचं दिसेल म्हणजे ते कॉपी पेस्ट झालं. ठीक आहे आपल्याला पहिल्यांदा दुसरीकडे पेस्ट करून घ्यायचं. जसं की इथं वरती मी पेस्ट केलं आणि त्यानंतर इथं टायटल दिला. हा टायटल आहे. ओके तर हा जो टायटल मी कॉपी केला आणि त्यानंतर इथं आपला हा टायटल मोठा हेडिंग इथं
पेस्ट केली. त्यानंतर याला हेडिंग जसं एज इट इज नाव असं नाही तर मेजर हेडिंगचं ते इथं दिलं. त्यानंतर वरती मराठी मध्ये नाव आहे, आपलं मराठी हिंदी मध्ये नाव असेल ते आपलं इथं द्यायचं टायटल मध्ये. ठीक आहे, हे झालं. इथं सर्व कॉपी नाही झालं तर पुन्हा मी एकदा व्यवस्थित कॉपी पेस्ट करतो. अशा प्रकारचं पूर्ण आलेलं. ठीक आहे, त्यानंतर जर विचार केला तर खाली थोडक्यात माहिती आहे तर ही आपण माहिती कॉपी करणार. ठीक आहे, तर ही माहिती आपली झाली कॉपी. कॉपी झाल्यानंतर पुन्हा इथं आलो, इथं एकदा पेस्ट करून घेतलं. त्यानंतर पुन्हा कॉपी केलं आणि पुन्हा इथं पेस्ट केलं. त्यानंतर इथं खाली आलं. त्यानंतर थोडं चेंज करण्यासाठी इथं जे आहे थोडं हे जे नाव इथं मध्ये आहे तर आपण स्वतः तयार केलेली आहे पोस्ट असं वाटण्यासाठी हे मी काढून टाकतो. त्यानंतर हे कोडून टाकतो. त्यानंतर इथं खाली येतो आणि याला आपल्याला एक मेजर हेडिंग असं नाव द्यायचं. तर अशा प्रकारचं ही आपली एवढी पोस्ट तयार झालेली आहे. म्हणजे जसे की युनिक पोस्ट तयार केलेली आहे, आपण स्वतः पोस्ट तयार केलेली आहे असं झालं. ठीक आहे, त्यानंतर अशा प्रकारचं आपल्याला एक टायटल द्यायचं आहे तर टायटल अशा प्रकारचं आपण देणार. ओके, त्यानंतर आपल्याला एक मराठीमध्ये सुद्धा इथं टायटल द्यायचं असेल तर आपण अशा प्रकारचं इथं ते मराठी मध्ये इथं टायटल देऊ शकता. ठीक आहे, त्यानंतर अशा प्रकारचं झालं. त्यानंतर परमालिंक्स वगैरे आपण व्यवस्थित आपल्याला जर वाटत असेल ही परमालिंक्स व्यवस्थित आहे तर ठेवू शकता, नाही तर इथं कस्टम परमालिंकचं ऑप्शन आहे. आपण कस्टम परमालिंक सुद्धा इथं वापरू शकता. ठीक आहे, कस्टम परमालिंक्स वरती क्लिक केलं त्यानंतर इथं आपल्याला जी पण परमालिंक वापरायची आहे, जसे की जर विचार केला तर आपण ही परमालिंक वापरणार आहे. ओके, तर ही परमालिंक मी हे सर्वात पहिल्यांदा कॉपी करतो. कॉपी केल्यानंतर अशा प्रकारचं इथं वरतून आणि त्यानंतर इथं परमालिंक सुद्धा मी तीच युज करणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचं ही परमालिंक्स मी युज केली. त्यानंतर जेवढा पण गॅप असेल तो आपल्याला काढून टाकायचा जसं मी आपल्याला सांगितलं होतं. ठीक आहे, अशा प्रकारचा गॅप काढून टाकला आणि त्यानंतर ही आपली परमालिंक्स तयार झाली. त्यानंतर आपल्याला एक फोटोची गरज आहे तर फोटो आपल्याला सर्वात पहिल्यांदा इथं घ्यावा लागणार आहे. तर फोटो आपण इथं प्री डाउनलोड करणार आहे तर त्यासाठी आपल्याला इथं गुगलवरती सर्च करायचा, तो फोटो आपल्याला लगेच भेटून देईल. ओके, तर अशा प्रकारचा आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथं टूलवरती जायचं आणि आपल्याला जे पण क्रिएटिव्ह कॉमन लायसन्स ऑप्शन असतं ते फोटो आपल्याला डाउनलोड करायचे. फोटो इथं आलेला आहे. मी इथं डबल टॅप करून इथं फोटो सेव्ह करून घेतो. ओके, तर फोटो इथं डाउनलोड झालेला आहे आपला. फोटो डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला पुढील प्रोसेस करायची, इथं ब्लॉगर वरती येऊन फोटो जिथं पण आपण लावणार असाल तिथं फोटो आपल्याला लावण्यासाठी इथं इमेजचा ऑप्शन आहे, इथं अपलोड फ्रॉम कॉम्प्युटरचा ऑप्शन आहे. इथे जाऊन आपण चूज फाईल करणार, बघा किती वेळ लागतोय. ओके, इथं आपला फोटो इथे सिलेक्ट केला त्यानंतर आपल्याला फोटो इथं अपलोड करून घ्यायचा आहे. त्याची साईज वगैरे आपल्याला जेवढी पण पाहिजे असेल तेवढी व्यवस्थित साईज करून घ्यायची, तर मला एवढी साईज पाहिजे आहे आणि मिडल इथं फोटो पाहिजे आहे. त्यानंतर अशा प्रकारची इथं झालं. या लिंक एज इट इज सेम असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर इथं खाली आल्यानंतर इथं आपल्याला पीडीएफ ची लिंक इथं ऍड करणं गरजेचं आहे. जसे की नोकरी माहिती मी इथं याविषयी इथं पोस्ट लिहितोय तर मी इथं खाली येणार. त्यानंतर इथं जे नोटिफिकेशन आहे त्याची लिंक कॉपी करणार. लिंक कॉपी झाल्यानंतर इथे आणून पेस्ट करणार. त्यानंतर अप्लायचं ऑप्शन आहे, फक्त अप्लाय वरती क्लिक करणार. या ज्या लिंक आहे त्या फक्त मी चेंजेस करणार. ठीक आहे, यामध्ये जेवढ्या पण लिंक असतील त्या ऑलरेडी मी ऍड केलेल्या आहेत काही पण, त्यानंतर त्या लिंक आपण चेंज करून ज्या व्यवस्थित लिंक आहे त्या ऍड करणार. त्यानंतर इथे थोडक्यात माहिती काहीच नाहीये, अर्ज नाहीये, याला ऑफलाईन अर्ज असतं तर आपण तिथे लिंक ऍड केली असती. ऑनलाईन अप्लाय करायचं त्यासाठी याची लिंक आपण कॉपी केली. ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी इथं लिंक आहे, इथे क्लिक करून मी ती लिंक इथं ऍड करून देतो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणि त्यानंतर इथं अप्लायचं ऑप्शन आहे. ठीक आहे, त्यानंतर अधिकृत वेबसाईटची लिंक सुद्धा मी इथे ऍड करणार. एवढ्या लिंक्स आपल्याला ऍड करण्याची गरज पडत नाही आपल्याला दुसऱ्या कॅटेगरीचा ब्लॉग असेल तर. ठीक आहे, हे फक्त जॉबच्या रिलेटेड आपण पोस्ट लिहितोय त्यासाठी एवढं आपल्याला ऍड करण्याची गरज आहे. आपण इथं लिंक कॉपी केली त्यानंतर इथं आणून पेस्ट केली त्यानंतर इथं अप्लायचं ऑप्शन आहे, अप्लाय इथं क्लिक केलं. लास्ट डेट काय या फॉर्मची अप्लाय करण्याची तर 15 एप्रिल 2023 आहे. तर 15 एप्रिल सर्वात पहिल्यांदा आपण हे पेस्ट केलं, दुसरीकडे पुन्हा कॉपी करून आपण पुन्हा इथं आणून पेस्ट केलं एज इट इज. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला वयाची अट काय ते बघायचं. वयाची अट जर विचार केला तर बघा वयाची अट याला एवढी आहे. ठीक आहे, एवढ्या प्रकारे. ठीक आहे, तर हे अशा प्रकारचं आपण सर्व कॉपी करणार. तर हे जे आहे आपल्याला कॉपी करायचे, त्यानंतर पुन्हा इथे आणून पेस्ट करायचे, त्यानंतर पुन्हा कॉपी आणि त्यानंतर पुन्हा पेस्ट. ओके, त्यानंतर पुन्हा पेस्ट केलं अशा प्रकारचं आलं. आता एससी एसटी साठी आपण ऑलरेडी हे जे सूट आहे ते आपण खाली लिहिलेलं आहे त्यामुळे हे मी काढून टाकतो. जसे की इथे हे खाली लिहिले आहे. ओके, त्यानंतर इथं स्पेस दिला, त्यानंतर इथं पद क्रमांक 1 2 जेवढे पण असेल अशा प्रकारचं आपण खाली खाली ते घेणार आणि त्यांना आपण जे पण आकडे असतील ते आपण देऊ शकतो. अदरवाइज आपण बुलेट त्यांचा वापरू शकता. तर अशा प्रकारचे 6 झाले, त्यानंतर 7 आणि त्यानंतर हे 8. ओके, हे एवढे झाले. त्यानंतर आपण यांना बुलेट वापरू शकता. सिलेक्ट केलं त्यानंतर इथं बुलेटचा ऑप्शन आहे, आपण अशा प्रकारचं बुलेट वापरलं अशा प्रकारचं झाले. आता पुढे आपल्याला यायचंय फी किती आहे ते बघायचे. जर फीचा विचार केला तर बघा फी किती आहे. जनरल ओबीसी ईडब्ल्यू एस साठी 1000 रुपये फीज आहे आणि एससी एसटी साठी कोणत्या प्रकारची फीज नाही. ओके, जनरल ओबीसी ईडब्ल्यू एस साठी 1000 रुपये फीज आहे. ओके, तर 1000 रुपये इथे टाकली ईडब्ल्यू एस यासाठी अशा प्रकारचं. त्यानंतर बरोबर इथं बघा व्यवस्थित जनरल ओबीसी, त्यानंतर एक सर्व्हिसमॅन आणि महिलांसाठी. ओके, एक सर्व्हिसमॅन आणि महिलांसाठी म्हणजे फिमेलसाठी. तर हे आपण अशा प्रकारचं हे काढून टाकणार आणि त्याच्यासाठी इथं फिमेल. ओके, त्याच्यासाठी फीज नाही. त्यानंतर वरती यायचंय परीक्षेविषयी इथं काही माहिती दिलेली असेल तर बघा आपण इथं परीक्षेविषयी माहिती दिलेली नाही यांनी पण. तर इथं सविस्तर माहिती इथं वाचण्यासाठी इथं सूचना आहे तर आपण ती माहिती इथं ऍड करू शकतो. जसं की इथं सविस्तर माहिती वाचा सर्वात पहिल्यांदा अप्लाय करण्या वगैरे. ठीक आहे, तर आपण ती माहिती इथं ऍड करणार अशा प्रकारचं सूचना आपण देऊ आणि ती इथं मध्ये
मध्ये आपण जसे काही सूचना ऍड केलेले इथं, आता जसं की आपल्याला खाली सोडायचं होतं त्यासाठी आपण इथं ऍड केलेलं फक्त समजण्यासाठी. ओके, हे झालं. त्यानंतर शैक्षणिक पात्रता काय पाहिजे आहे, शैक्षणिक पात्रता बघा अशा प्रकारचं पाहिजे आहे. तर आपण शैक्षणिक पात्रता इथं कॉपी केली, त्यानंतर कॉपी आणून आपल्याला आपल्या लँग्वेज मध्ये आपल्या पोस्ट मध्ये इथे ऍड करायचे शैक्षणिक पात्रता. ठीक आहे, झाली ऍड अशा प्रकारचं. आपण इथं हे खाली घेऊ शकता थोडं युनिक दिसण्यासाठी, जेणेकरून आपल्याला कॉपी पेस्ट वाटणार नाही. ठीक आहे, अशा प्रकारचं हे झालं. त्यानंतर नोकरीचे ठिकाण पूर्ण भारत असणार आहे. नोकरीचे ठिकाण बघा इथं अशा प्रकारचं पूर्ण भारत आहे, ते एज इट इज सेम असणार. त्यानंतर अशा प्रकारचा हा तक्ता आहे. ओके, तर हा तक्ता आपल्याला स्वतःला इथं बनवायचा, त्यासाठी आपण एखादा कोणताही एक नोटपॅडचा यूज करू शकता. हा तक्ता आपण कॉपी केला, त्यानंतर इथे नोटपॅड मध्ये आला. नोटपॅड मध्ये आल्यानंतर इथं आपण एज इट इज पेस्ट करणार. त्यानंतर आपल्याला हा तक्ता इथे थोडा एडिट करायचा आहे, जसं की अशा प्रकारचा हा तक्ता आपण बनवला असं वाटलं पाहिजे. ठीक आहे, आपल्याला एज इट इज कॉपी करायचं नाही. ठीक आहे, हा तक्ता झाला बनवून, त्यानंतर आपण कॉपी केला, कॉपी करून पुन्हा इथं आला. त्यानंतर आपल्याला जसं इथं बघा इथं पदाचे नाव आणि पदसंख्या इथं आपण हा तक्ता पेस्ट करणार. त्यानंतर इथं कलर वगैरे त्याचा चेंज करणार, जसं की आपण स्वतः इथं तक्ता बनवला असं होतं. ठीक आहे, त्यानंतर इथं नोकरीचे ठिकाण झालं, इथं पदाचे नाव पदसंख्या, त्यानंतर एकूण जागा किती 125. ठीक आहे, तर 125 इथे टाकणार, फक्त आपण हे एडिट करणार. त्यानंतर हे सर्व टोटल झालेले आहे, आता पोस्ट आपली टोटल झालेली आहे. येऊन बघा अशा प्रकारची यांची पोस्ट आहे आणि आपली पोस्ट कशी तयार होती ते मी आपल्याला दाखवतो. त्यानंतर आपल्याला ऍडसन्स अप्रूव्हल भेटल्यानंतर इथे एचटीएमएल वरती जाणार, ऍड्स लावणार. त्यासाठी आपण ऍडसेन्स ओपन करून ऍडचं ऑप्शन इथे जाणार, बाय ऍड युनिटचं ऑप्शन इथे क्लिक करणार, कोणती ऍड आपण इथं ओपन करू शकता. ओके, तर अशा प्रकारचं एक ऍड मी इथं ऍडचा कोड घेतो, जसं की इथं कोडचं ऑप्शन आहे, इथे कोड वरती क्लिक करून कॉपी करतो, कॉपी करून पुन्हा इथं ब्लॉगर वरती येतो. आता एडिट एचटीएमएल वरती जाऊन जिथं पण ऍड लावायची तिथं एंटर क्लिक करून आपल्याला ही ऍड लावायची. इथे एक ऍड लावली, त्यानंतर जर उच्चार केला तर आपण थोडं इथं खाली एक नोकरीचे ठिकाण येतं त्याच्यावरती एक ऍड लावू. ठीक आहे, इथे एक ऍड लावली, त्यानंतर खाली आल्यानंतर शेवटी एक ऍड लावूया ऑनलाइन अर्ज करण्याच्या अगोदर. ठीक आहे, तर इथे एक ऍड लावली. तर अशा प्रकारचे तीन ऍड आपण या पोस्ट मध्ये ऍड केल्या. त्यानंतर कंपोज व्यू, ओके स्विचचा ऑप्शन आहे, त्यानंतर अशा प्रकारची पोस्ट झालेली आहे तयार. त्यानंतर मी पब्लिशचा ऑप्शन आहे, पब्लिश वरती क्लिक करतो. बघा जर विचार केला तर 4 मिनिटाला आपण सुरुवात केली होती आणि 12 मिनिटं व्हायच्या अगोदर आपण इथं आपली पोस्ट तयार केलेली आहे. मी आपल्याला एकदा पोस्ट कशी तयार झालेली इथं ओपन करून दाखवतो. बघा अशा प्रकारची पोस्ट तयार झालेली आहे. तर आता आपण टायमिंग मोजा, 7 ते 8 मिनिटांमध्ये ही पोस्ट तयार झालेली आहे. अशा प्रकारचं बघा युनिक पोस्ट आणि आपल्या लँग्वेज मध्ये एवढ्या लिंक्स आहे पोस्ट मध्ये, त्यासोबत अशा प्रकारची युनिक पोस्ट आपण तयार केलेली आहे फक्त 7 ते 8 मिनिटांमध्ये. टायमिंग आता कॅल्क्युलेट करा, पोस्टचा टायमिंग आपण इथे थांबवा. जेव्हापासून आपण पोस्ट सुरुवात केली होती लिहायला आणि तेव्हापासून तर आतापर्यंतचा टायमिंग मोजा, 7 ते 8 मिनिटं झाली असतील आणि आपली पोस्ट पूर्ण कम्प्लीट झालेली आहे. बघा अशा प्रकारची, जर खाली आला तर अशा प्रकारची पूर्ण पोस्ट आपल्याला बघण्यासाठी भेटून जाईल. आणि ही पोस्ट आहे बघा अशा प्रकारची, या वेबसाईटची आपण कॉपी केलेली. तर बघा अशा प्रकारची यांची पोस्ट आहे व्यवस्थित. बघा अशा प्रकारची यांची पोस्ट आहे आणि आपली वेबसाईटची फ्री वाल्या ब्लॉगची पोस्ट बघा, त्यापेक्षाही किती व्यवस्थित दिसते, किती युनिक आणि बेस्ट पोस्ट दिसते बघा. अशा प्रकारची सर्व डिटेल मध्ये माहिती आहे. ऑनलाइन अप्लाय करण्यासाठी लिंक, त्यानंतर इथे टेबल आलेले आहे, त्यानंतर इथे शैक्षणिक पात्रता सविस्तर माहिती, आपल्याला वयाची अट काय पाहिजे, लास्ट डेट, ऑनलाइन अप्लाय करण्यासाठी इथं लिंक आहे, त्यानंतर वेबसाईटची लिंक आहे, ऑफिशियल वेबसाईटची जाहिरात म्हणजे नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी लिंक आहे. तर अशा प्रकारचं मी काम केलेलं आहे. बघा अशा प्रकारची ही पोस्ट तयार झालेली. आता सेम प्रोसेस आपल्याला तयार करायची, जर नवीन पोस्ट तयार करायची असेल तर पुन्हा आपल्याला इथे जायचंय, इथं आपल्याला जी ड्राफ्ट पोस्ट आहे ती ओपन करायची, इथं आपल्याला एज इट इज कॉपी करायची, कॉपी करायची, पुन्हा इथे याचं न्यू पोस्ट वरती जायचं, न्यू पोस्ट वरती गेलं का पुन्हा ही पोस्ट पेस्ट करायची, आणि त्यानंतर जो पण माहिती आहे त्यामध्ये आपण जसं चेंजेस केलं तसंच आपल्याला चेंज करायचं, नवीन पोस्ट तयार करायची. आता हे झाल्यानंतर आपल्याला आपल्याला व्ह्यू जाण्याचे व्हॉट्सअप वरतून, तर व्हॉट्सअप वरतून व्ह्यू जाण्यासाठी आपल्याला हे सर्वात पहिल्यांदा कॉपी करायचं टायटल, टायटल कॉपी केलं, त्यानंतर इथं पेस्ट केलं, त्यानंतर पुन्हा कॉपी केलं, त्यानंतर एक नोटपॅड आपल्याला यूज करायचं, नोटपॅडला आपल्याला यूज करायचंय. तर सर्वात पहिल्यांदा जसं की नोटपॅड आपण यूज करलेला आहे एक, ओके हे काय एव्हरी नोट नाव आहे या नोटपॅडचं, तर आपण ते सुद्धा यूज करू शकतो. इथं आपण टायटल इथं पेस्ट केला, त्यानंतर इथं कॉपी केला, ओके, त्यानंतर इथं आपण दोन टायटल देणार, एक मराठी आणि एक इंग्लिश मधनं. ओके, तर अशा प्रकारचं इथं आपण हे जे आहे स्टार ऍड केले, जेणेकरून आपले अक्षर बोल्ड होतील व्हॉट्सअपला शेअर केल्यानंतर. त्यानंतर इथं लिंक आहे, आपण ब्लॉगची लिंक इथं कॉपी पेस्ट करणार, अशा प्रकारची आपली लिंक तयार झालेली आहे, तर ही आपण कॉपी करणार, त्यानंतर पुन्हा इथे येणार आणि ही जी लिंक आहे ही चेंज करणार. आता ही लिंक काढून टाकणार, त्यानंतर आपली लिंक पेस्ट करणार या पोस्टची, त्यानंतर काहीच करण्याची गरज नाही. हे आपण कॉपी केलं, कॉपी केल्यानंतर आपल्याला इथे जायचं व्हॉट्सअपवरती, व्हॉट्सअपवरती आलं त्यानंतर आपल्याला जास्त काही करण्याची गरज नाही, इथं पेस्ट करायचं आणि पेस्ट करून आपल्याला काहीच करण्याची गरज नाही, डायरेक्टली शेअरचं ऑप्शन आहे, शेअरवरती क्लिक करायचं आणि हे आपल्याला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करायचं, त्यानंतर तिकडून लगेच यूज यायला सुरुवात होती. तर अशा अशा प्रकारची पूर्ण प्रकारची माहिती आहे. मी अशा प्रकारचा डेली काम
काम करतो, पहिल्यांदा एक पोस्ट लिहितो त्यानंतर व्हॉट्सअप वरती शेअर करतो. आणि पोस्ट बनवायचं जर म्हटलं तर आपण टायमिंग मोजला असेल, मला पोस्ट बनवण्यासाठी फक्त जास्तीत जास्त 7 ते 8 मिनिटं लागते, नाही तर 10 ते 15 मिनिटं, जाऊन ते 20 मिनिटं धरा एक पोस्ट तयार करण्यासाठी, एवढं पण लागत नाही, पण 20 मिनिटं धरा. आणि त्यानंतर शेअर करण्यासाठी 5-10 मिनिटं, एवढे ते लागत नाही शेअर करण्यासाठी. जसं की आपण बघितलं, मी सर्व ग्रुप अशा प्रकारचं मास मेसेज सेंटर तयार केलेलं आहे आणि एका क्लिक वरती सर्व ग्रुपला आपली पोस्ट शेअर होते. तर जास्तीत जास्त तिकडे 5-10 मिनिटं धरा, म्हणजे अर्धा तास जरी धरला एक पोस्टला, दिवसाला फक्त 1.5 तास काम केलं, 3 पोस्ट लिहिल्या, तर 3 पोस्टची किती इन्कम होते ते आपण पहिल्याच पार्ट मध्ये बघितलं आहे जेव्हा व्हिडिओ सुरू झाला होता तेव्हा. ठीक आहे, अशा प्रकारचं पूर्ण मी काम करतो जसं की आपल्याला सांगितलेलं आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सांगा. जर काही आपल्याला प्रॉब्लेम येत असेल तर आपण व्हॉट्सअप वरती संपर्क करू शकता. तर चला भेटूया पुढील पार्ट मध्ये.